नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या जीवनात ऐश्वर धन संपत्ती आरोग्य आणि यश घेऊन येऊ समृद्धी घेऊन येऊ उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने खुसखुशीत आणि कुरकुरीत असा मार्केटच्या चवीचा भाजक्या पोह्यांचा चिवडा संपेपर्यंत नरम न पडणारा चला तर रेसिपी पाहूया चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया या ठिकाणी मी दोन चमचे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे या चमचाने दोन चमचे लाल मिर्च पावडर आहे अर्धा चमचा हळद एक चमचा पांढरे तीळ पाववाटी सुक्या खोबऱ्याचे पातळका एक चमचा मोहरी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने एक चमचा बारीक मीठ एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धना पावडर आणि फोडणीसाठी थोडासा हिंग या ठिकाणी मी भाजकी पोहे घेतलेले आहेत वजनी अडीचशे ग्रॅम आहेत पन्नास ग्रॅम मक्याचा चिवडा मक्याचे पोहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे थोडेसे मनुके आणि थोडेसे काजू काजू मनुके घालणं ऑप्शनल आहे आणि पाववाटी या ठिकाणी आपण भाजकं डाळं घेतलेलं आहे तुम्हाला जर हा चिवडा अर्धा किलो किंवा एक किलो प्रमाणात बनवायचा असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही मल्टिप्लाय करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये हा चिवडा बनवू शकता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे दोन वॅचमध्ये हे पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत पोहे जर तुम्हाला भाजायचे नसतील तर दोन दिवस उन्हामध्ये हे कडकडीत वाळवून घ्या जेणेकरून पोहे छान कुरकुरीत होतील तर आता या पद्धतीने मंदाचेवर आपण एकसारखे हलवत पाच मिनिट पोहे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून छान असे पोहे कुरकुरीत होतील व चिवडा आपला नरम पडणार नाही तर या ठिकाणी पोहे भाजून झालेले आहेत पाहू शकता छान असे कुरकुरीत झालेले आहेत या पद्धतीने चेक करायचं आहे आणि पोहे काढून घ्यायचे आहेत दुसरी देखील पोह्यांची बॅच आपण याच पद्धतीने भाजून घेऊया या अगोदर आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे काही लोक पातळ पोह्यांचा चिवडा बनवतात तर काहीजण भातक्या पोह्यांचा प्रत्येकाची आवड वेगळी आहे यासाठी मी दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत दुसरी बॅच देखील या ठिकाणी आपली भाजून झालेली आहे पाहू शकता दोन्ही पोहे मी भाजून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे सुरुवातीला थोडं जास्त तेल घालायचं जेणेकरून आपल्याला पोहे तळता येतील या ठिकाणी छान असे पोहे आपण तळून घेतलेले आहेत छान असे ते फुललेत पाहू शकता चिवड्यावरतीच हे पोहे काढून घ्यायचे जेणेकरून पोह्यांमधलं तेल देखील चिवड्यामध्ये नितळलं जातं आणि पोहे फुडणीला घालताना आपल्याला जास्त तेल वापरावं लागत नाही आणि चिवडा तेलकट होत नाही मकेचे देखील आपण दोन मध्ये तळून घेतलेले आहेत खूप देखील जास्त आपण तेल ओतलेलं नाही उरलेल्या तेलामध्येच आपण हा चिवडा फोडणीला घालणार आहोत तर या ठिकाणी आपले सर्व मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आणि हे मी चिवड्यावर काढून घेतलेले आहेत पाहू शकता किती सुंदर असे हे पोहे फुललेले आहेत आता आपण त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया वजनी शेंगदाणे पन्नास ग्रॅम आहेत मक्याचे पोहे देखील आपण पन्नास ग्रॅमच घेतलेले होते तर शेंगदाणे तळताना छान असे हे फुटेपर्यंत तळायचे जसे तेल तळले जातील तसे असे आवाज करायला लागतात चटचट असा आणि त्याची टरफलं थोडीशी साईड लावाय लागतात याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत शेंगदाणे तळताना आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत शेंगदाण्यांचा रंग देखील बदललेला आहे तेल नितळून हे शेंगदाणे आता आपण परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं टर्पल साईडला झालेलं आहे आणि हलकासा रंग चेंज झालेला आहे पहा याच्यानंतर आता आपण भास्कं डाळं तळून घेऊया भास्के डाळे वजनी पंचवीस ग्रॅम आहेत भास्के डाळे असल्यामुळे ते पटकन तळले जातात जवळपास एका मिनटामध्येच हे डाळ्यांचा रंग चेंज होतो त्यामुळे ते तेला टाकल्यानंतर लगेच काढून घ्यायचे नाहीतर करपट होतात तर या ठिकाणी डाळ तळून झालेलं आहे काढून घेऊया पाहू शकता सर्व साहित्य तळताना आपल्याला लो फ्लेम वरच तळायचं आहे खोबरं तळून घेऊया वजनी खोबरं पन्नास ग्रॅम आहे पातळसे काप करायचे जेणेकरून पटकन तळलं जातं आणि कुरकुरीत होतं तर या ठिकाणी पहा अगदी दोन मिनिटांमध्येच हलका सोनेरी रंग आलेला आहे खोबऱ्याला करपण्याची शक्यता असते यासाठी असा रंग आला की लगेचच हे आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे खोबरं गरम असताना मऊसर होत टाकतं थोडंसं ताबून पाहिलं तर पण जसं थंड होईल तसं ते क्रंची व्हायला चालू होतं यासाठी असा रंग आला की खोबऱ्याला लगेचच खोबरं काढून घ्या आता मी थोडेसे काजू यामध्ये घातलेले आहेत असतातच काजू आहेत पाहू शकता काजू देखील दोन मिनिटांमध्ये तळून होतात हलका सोनेरी रंग आला की काजू देखील तेलातून लगेच काढून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बदाम देखील तळून घालू शकता आवडीप्रमाणे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तळून झालेले आहेत काढून घेऊया ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे चिवड्याला मार्केट सारखा लूक देखील येतो आणि चव देखील येते याच्यानंतर आपण मनुके तळून घेऊया मनुके अर्ध्या मिनटामध्ये छान असे तळले जातात जसे तळले जातील तसे ते साईजमध्ये छान असे फुललेले आहेत पाहू शकता तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काळे देखील वापरू शकता छान असे मणुके तळलेले आहेत नितळून आपण पोह्यांवरती काढून घेऊया आता आपण कढीपत्ता तळून घेऊया कडीपत्ता धुवून स्वच्छ सुकवून घेतलेला आहे छान असा तळून घ्यायचा कढीपत्ता जर व्यवस्थित तळला नाही तर चिवडानंतर नरम पडू शकतो छान असा कुरकुरीत होईपर्यंत या ठिकाणी मी कडीपत्ता तळून घेतलेला आहे तळताना तो करपवायचा नाही पाहू शकता मंदाचेवर तळायचा जेणेकरून तो करपत नाही आणि छान कुरकुरीत होतो धूण सुकवायचा जेणेकरून एका मिनटामध्ये छान असा तळला जातो आणि रंग देखील चेंज होत नाही त्याचा पाहू शकता अशा रंगावरती तुम्ही कढीपत्ता तळून घ्या किती सुंदर या ठिकाणी हिरवागार असा कढीपत्ता दिसत आहे तळल्यानंतर देखील पाहू शकता पोह्यांवरती काढून घेऊया व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिवडा नरम पडू नये म्हणून भरपूर टिप्स दिलेल्या आहेत नक्की फॉलो करा त्या कढईमध्ये जे ते 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 तेल आहे त्या तेला आपण थोडंसं तेल कमी करून घेऊया कारण चिवडा बनवताना आपण तेलकट बनवणार नाही ना अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा आपण आज बनवणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता जवळपास अर्ध तेल मी काढून घेतलेलं आहे आता फोडणी तयार करायची आहे चिवड्यासाठी तर हिरव्या मिरच्या दोन कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता जास्त देखील हिरवी मिरची मी घालणार नाही कारण घरामध्ये लहान मुलं असतात ती चिवडा खातात यासाठी थोडी कमी मिरची या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्हाला झणझणीत बनवायचं असेल तर थोडी मिरची देखील तुम्ही वाढवू शकता या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी थोड्या कमी घेतलेल्या आहेत मिरच्या भाजताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे छान अशा पांढऱ्या होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता छान अशा मी पांढऱ्या होईपर्यंत मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या जर व्यवस्थित छान कडक अशा तळल्या गेल्या नाहीत तरी देखील चिवडा नरम पडू शकतो या दोन टिप्स तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी लसूण मी ठेचून घेतलेला आहे तो छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसणाचे बारीक पातळ काप करून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लसूण छान असा मी खरपूस तळून घेतलेला आहे पण तो बिलकुल करपलेला नाही छान असा लसूण तळून झालेला आहे काढून घेऊया लसणाचा रंग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असा आपण कुरकुरीत करून घेतलेला आहे पण करपवलेला नाही खाताना देखील तो तितका चवदार लागणार आहे या छोट्या छोट्या लक्ष गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही चिवडा बनवून पहा खूप सुंदर असा चिवडा तयार कराल तुम्ही देखील या पद्धतीने तेलामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की लगेचच पांढरे तीळ घालायचे आहेत लाल मिरची पावडर छान व्यवस्थित भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर धना जिरा पावडर बडीशेप हळद हिंग आणि तेलामध्येच मी मीठ टाकलेलं आहे जेणेकरून चिवड्याला व्यवस्थित मीठ एकसारखं लागतं यासाठी नेहमी आपण चिवड्यामध्ये मीठ घालताना तेलामध्येच टाकायचं आहे जेणेकरून चिवड्याला ते छान एकसारखं मीठ लागतं आता ही गरम गरम फोडणी आपल्याला भाक भासक्या पोह्यांवरती ओतायची आहे या पद्धतीने फोडणी गरम आहे यासाठी सुरुवातीलाच आपण ही या, या पद्धतीने उलतणाच्या सह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वरून मी थोडीशी पिटी साखर घालणार आहे जेणेकरून चिवड्याला छान सवे येईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला देखील टाकू शकता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिवड्याला मस्त असा रंग आलेला आहे नक्की तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने झटपट तयार होणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून पहा खूप सुंदर लागतो आणि संपेपर्यंत बिलकुल नरम पडत नाही चिवडा थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा छान संपेपर्यंत कुसकुशीत राहील चटकदार चटपटीत असा या ठिकाणी आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया छान साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद